हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 23 मे 2019 याच दिवशी त्यांचा औरंगाबाद लोकसभेमध्ये पराभव झालेला होता. आणि आजच्याच दिवशी 23 मे या रोजी त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपण राजकीय संन्यास घेत आहोत असे त्यांनी नमूद केलेले आहे. यापुढे आपल्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या पत्नी संजना जाधव याच असतील असे देखील त्यांनी नमूद केलेले आहे. औरंगाबाद लोकसभा 2019 मध्ये त्यांचा पराभव जरी झालेला असला तरी देखील त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून आनंदच व्यक्त केलेला होता. कन्नड या मतदारसंघामधून हर्षवर्धन जाधव हे 2 टर्म आमदार राहिलेले आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे वडील देखील आमदार होते. हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी या रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव यांच्या आई आणि पत्नीचे कौटुंबिक वाद हे चव्हाट्यावरती देखील आलेले होते. एकमेकांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यापर्यंत एकमेकांची मजल गेलेली होती. मधल्या काळामध्ये राजकीय वरज हस्तांमुळेच चंद्रकांत खैरे यांच्या एका कार्यकर्त्याने हर्षवर्धन जाधव यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केलेला होता. चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याच्या नंतर चंद्रकांत खैरे हे विविध मार्गाने हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीमागे लागलेले होते. औरंगाबादमधील झालेला पराभव चंद्रकांत खैरे यांच्या खूपच जिवारी लागलेला होता आणि त्यामुळे संपूर्ण शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांनी मिळून कन्नड या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव यांचा 2019 विधानसभेमध्ये केलेला पराभव आपल्याला दिसून येतो. कोरोनासारखी भारतामध्ये लागण झाल्याच्या नंतर सर्वजण क्वारंटाईन आपापल्या घरामध्ये बसलेले आहेत. याच काळामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी आध्यात्मिकचे धडे गिरवायला सुरुवात केलेली आहे. आध्यात्मिकची पुस्तके वाचण्यास सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आपण राजकीय संन्यास घेऊन कुठे ना कुठेतरी आध्यात्मिकच्या दिशेने वाटचाल करणार आहोत असा देखील हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलेले आहे.